आणि माझे जे ट्रेनचा नंबर आहे तो आहे 16590 आहे. मी आता हे ब्रिज चढून पलीकडे चाललोय. तर चला तुम्हाला ही माझी राणी चन्नम्मा एक्सप्रेस ही ट्रेन तुम्हाला दाखवतो. हे बघा ही समोरली ट्रेन आहे. परती बघितला की नाही इथं दिसतंय बघा. जात्याला आणि येत्याला नंबर वेगवेगळा असते इथं बघितला की नाही तुम्हाला दिसतंय. एक आहे 16590 आणि एक आहे 16589. तर ह्या नंबरावरनं तुम्ही की नाही म्हणजे समजू शकताय की ही बेंगलोरला चालल्या काय बेंगलोरकडं मिरजकडे आल्या. तर हे नंबर तुम्ही बघितला की नाही बोर्डवरला तरी पण तुम्हाला समजून जाते कधी पण. तर ह्या ट्रेनचं जो पिवळ्या कलरचा आहे तो असं पट्टी लावलेल्या असत्या त्याच्यावर तुम्ही कधी पण बघत जावा. हे कुणाला लई जणांना बघत पण नाही लई जणांना माहीत पण नसतंय. पहिलं आपली ट्रेन आहे का ती कन्फर्म करून घेत जावा नाही तर कधी तर असं होणार की तुम्ही कुठल्या तर चुकीच्या ट्रेनमध्ये जाऊन बसणार. कोण तर सांगणार तुम्हाला ही ट्रेन आहे म्हणून आणि तुम्ही जाऊन त्या ट्रेनमध्ये जाऊन बसणार. आणि जो माझा डब्बा आहे जी माझं कोच आहे नी ती B1 आहे. तर ही जी लाईन आहे ती S1 आहे. तर बघूया पाठीमागे आहे का पुढं आहे माहीत नाही. मला वाटते पुढं आहे वाटतं. चला बघूया. आणि तुम्हाला काय वाटलं की नाही इथं समजा आपला कोच कुठे येऊन लागणार आहे काय लागणार आहे. तर इथं समोर तुम्हाला की नाही ते LED वरती दिसतंय कधी पण. तर तुम्ही इथं वर बघत जावा आपला कुठं कोच डब्बा लागणार आहे नी तिथं जाऊन थांबाय नुसतं. माझा डब्बा उडकवली माझा कोच सापडेना. मला वाटते पुढं आहे का पाठीमागे मला समजना. राहिला आपला डब्बा पाठीमागे आवडतो पाठीमागे जाऊन बघतो थोडं. एवढं भावानं तुमच्यासाठी व्हिडिओ करतोय. तर तुम्ही हातकंगलीतला असचेला रुईतला असचेला कोल्हापुरातला असचेला पुण्यातला असचेला मुंबईतला असचेला तर कुठलं पण असू दे माझ्या चॅनलला तेवढं लाईक करा सबस्क्राईब करा. आणि मी कुठं पण जाईन समजा आत्ता बेंगलोरला चाललो आहे दुसरीकडं आधी दुसरीकडं कुठं पण जाईन तिथलं व्हिडिओ म्हणा काय पण असलं तर तिकडलं सगळं तुम्हाला दाखवीन. म्हणजे तुम्ही एकदम कमी खर्चात पण करू शकताय. असं काही नाही की एवढं पैसे पाहिजे तेवढं पैसे पाहिजे. एकदम कमी खर्चात पण तुम्ही जाऊ शकताय तुम्ही फिरू शकताय. तर आत्ता माझं B1 स्टार्ट झाले कोच इथं तुम्हाला दिसायला काय नाही. हां हे B4 आत्ता डब्बा आहे. तर माझा आहे B1. बसायचं जे आहे ते म्हणजे साईड लोअर आहे आणि 63 नंबरची सीट आहे. तर हे मला वाटते आत्ता काही ओपन नसली आहे कारण की हिने एक तास अगोदर ओपन करते ते दरवाजं. ही दरवाजे सगळी आता क्लोज असते ती. तर हे काय नाही लवकर उघडत नाहीत कारण की जे आतलं सगळं समजा क्लीन करायचं आहे किंवा सगळं जे ठेवायचं आहे म्हणजे ब्लँकेट असू दे ते नसू दे ते सगळं आतले कामं करत असतात. त्यामुळे मला काय वाटत नाही की आत्ता उघडेल. तरी पण तुम्हाला एक ट्राय करून दाखवतो. हे उघडणार नाही. तर हे जे उघडते ते एक तास अगोदर उघडते बहुतेक किंवा 45 मिनटं अगोदर. आणि कधी पण तुम्ही इकडं कुठल्या पण रेल्वे स्टेशनला येत असला तर 2 ते 3 तास अगोदर निघा. जर तुमच्यापासून रेल्वे स्टेशन लांब असलं तर तुम्हाला काय जर तिथं प्रॉब्लेम झाला तर तिथनं ट्रॅव्हलिंगला त्यामुळे जेवढं होईल तेवढं लवकर निघायला बघा. तर माझ्या कोच जो आहे त्याचा कलर काय वेगळा आहे तुम्ही बघू शकता. तर माझ्या कोचचा असं कलर आहे. मला वाटलं नव्हतं की एवढं कोच असं भारी बघायला मिळेल. माझ्या कोचचा कलरच काहीतरी वेगळा आहे जाम वायगर आहे. बाकीची सगळी बघितला की इकडं लाल आहे सगळी. तर इकडं माझ्या कोचचा जो कलर आहे तो एकदम. तुम्हाला कुठं रेल्वे स्टेशनवर गेल्यावर आणि इकडे गेल्यावर तुम्हाला झाड कुठं बघायला मिळेल काय नक्की कुठल्या जंक्शनला असं मिळत असलं की नक्की कमेंट करा मला. कारण की इथं बघा रेल्वे स्टेशन जे आहे तर कोल्हापुरात म्हटलं तर इकडं मिरजकडं तर इथं मिरजकडं म्हटलं तर इथं स्टेशनच्या आत झाडं पण लावले तिकडं इकडे बघा पलीकडं सगळं. तर किती झाडांचं पण महत्त्व आहे इकडं मिरजकडं पण इकडं रेल्वे स्टेशन पी शिलवून सगळ्यांनी दाखवून दिल्यात की मिरज स्टेशन काय असं घाण किंवा हे नाही एकदम स्वच्छ आहे एकदम. तुम्ही या झाड किंवा याच्यावरनं तुम्ही ओळखला जातील. तर तुम्ही कुठं पण स्टेशनहून गेला किंवा हे गेला तर पाण्याची बॉटल मिळते. तर तुम्ही 20 रुपयाला बॉटल काय घेत बसू नका. रेग्युलर आपली ट्रेनची जी सर्व्हिसची बॉटल असते ती ट्रेनची 15 रुपयाला तुम्हाला मिळून जाते. तर कुणी ठेवत आहे कुणी कोणी ठेवत नाही. तर पहिला वरती बोर्ड बघायचा आणि मग तिथलं 15 रुपयाची जी पाण्याची बॉटल मिळेल ती घ्यायची.
20 रुपयाचं तेन खर्चा करत काय बसू नका. तुम्हाला जर मिरज मध्ये स्टेशनवर आल्यानंतर बाहेरचं कोण असेल ज्याला मिरज स्टेशन बद्दल माहित नाही, तर पहिल्या प्लॅटफॉर्म वरनं तुम्ही जर इकडे आला, हे पहिलं प्लॅटफॉर्म आहे, आणि इकडे जर तुम्ही इकडे बघितलं आहे ना इकडं, तर इकडे समोर आहे जे आहे तर अप्पर क्लास, आणि इथं तुम्हाला वेटिंग रूम बघायला मिळेल. इथे ए सी रूम मध्ये तुम्ही बसू शकता. कोण जर समजा तुम्ही ए सी तिकीट पण काढला असला तर इथं तुम्ही ए सी रूम मध्ये तुम्ही वेटिंग पण करू शकताय. इथं काय तुमचा पी आर एन नंबर पण घेतात आणि आत तुम्हाला बसायचे सोडतो. तुम्ही चार्जिंग पण तुम्ही लावू शकताय. तर हे जे आहे ते महिलाच आहे, पलीकडे जे आहे ते इकडं आहे उच्च श्रेणी. तिथं बघू शकतो एंट्री करायला लागलं. मी तुम्हाला सांगितलं की ट्रेनची जी कोचची जी दरवाजे आहेत ते एक तास अगोदर उघडतात, तर तुम्ही बघू शकता इकडे आत्ता उघडले तिकडे आहे काय. मगाच तुम्हाला दाखवलेलं की ट्रेनचं जी कोचची जी दरवाजे असतात ते एक तास अगोदर उघडत नाहीत, ती तर एक तास अगोदर ती उघडतात, त्यावेळी तुम्ही जाऊन बसू शकताय. तर माझं जे कोच आहे ते लास्टला आहे, तर मी आता लास्टला जाऊन तुम्हाला माझी सीट दाखवतो. तर हो माझा कलरफुल कोच इथं आलेला आहे, लिहिजावर लिहिलेलं पण आहे हमसफर म्हणून. तर माझं जे नंबर आहे सीट नंबर 63 आहे. तुम्ही बघू शकता बाथरूम बिथरूम जर बघितला की नाही, बाथरूम दाखव का नाही बघा, तर इकडलं काय दाखवत नाही, तरी एकदम क्लीन आहे असं काय एवढं घाण बिन ते नाही. इकडे समोर आपला 63 नंबर आहे, तर ही माझी सीट आहे समोर ती. आता जी ही गाडी आहे राणी चन्नम्मा एक्सप्रेस, आता 5 मिनिटात निघणार आहे बरोबर. ही गाडी जी आहे 3:35 इथनं निघत्या, आणि तिथं बेंगलोर मध्ये म्हणला तर ही सकाळी 6:15 काहीतरी पोहोचत्या. तर तुम्ही म्हणशील मिरज स्टेशन, तुम्ही मिरज स्टेशन पण बघून घ्या किती क्लीन आहे एकदम. झाडं बिडं सगळी झाडं बिडं साईडनं लावली तिकडे, ते तुम्ही बघितलं मगाशी पण दाखवलं असेल मी. आपण जे आहे तर 2 प्लॅटफॉर्मवर आहे. टोटल माझी 14:40 जर्नी असणार आहे. या जर्नीमधलं पण थोडं थोडं तुम्हाला दाखवत जाईल, व्हिडिओ थोडा मोठा होईल कारण तरी पण तुम्हाला जे काय असेल ते रेग्युलर खरं काय असेल ते दाखवणार. जे काय कुठं पण जाईना कुठं पण जे काय व्हिडिओ असतील ते तुम्हाला दाखवणार. जी मागे जी लाईन गेली की नाही ती कोल्हापूरकडे जाते, आणि ही जी लाईन जाते ती कर्नाटकाकडे जाते. वरती इथं बघितल्यावर तुम्हाला एक सी सी टी व्ही पण दिसेल इथं, तर याच्यावर वेदर पण सगळं दाखवतो इथं. आपण आलोय आता कुडची मध्ये आलोय. कुडची मधन इथन आता 2-3 मोठी स्टेशन असतील त्यास मी त्यावेळेस मी व्हिडिओ करणार आहे. आता बारक्या स्टेशनला काय व्हिडिओ करत नाही, तर जिथं मोठं स्टेशन भेटेल की नाही तिथं नक्की मी व्हिडिओ करेन.
आता जो टोटल प्रवास होता माझा 750 किलोमीटर जो होता आणि आता मी जे मिरजमत न पार करून 121 किलोमीटर आलो. हे देख एक दे बरे बडा तो यात जे आहे ते एक आहे ते पनीरची भाजी आहे, एक आहे ती बटाट्याची भाजी आहे, आणि एक राईस आहे, आणि एक आमटी दिलेला आहे आणि दही दिलेला आहे. टोटल मला 190 रुपयाला पडले. तरी क्वांटिटी आहे व्यवस्थित, काय असं काही एवढं हे नाही, तुम्ही बघू शकता. आणि 3 चपाती आणि 1 दही पण आहे. जी मी थाळी मागवलेली नाही, ती बरोबर 1 नंबर आहे. जी 190 रुपये कॉस्ट पडते जी, तुम्ही मागवलं तरी चालते, काय एवढं काय हे होत नाही. बस पोटाचा हाल करून घेण्याकिंदा तुम्हाला 3 चपात्या मिळतात, दही मिळते, क्वालिटी जेवण पण आहे. तुम्ही ऑनलाईनही मागवू शकता. ही जी थाळी आहे ना मी ते एस सेल्स कॉर्पोरेशनमधनं मागवलेलं, आणि ज्याचं ॲप्लिकेशनचं जे नाव आहे ना फूड ऑन ट्रॅक म्हणून नाव आहे, तर त्या ॲप्लिकेशनमधनं मी मागवलेलं. आता आपण जे आलोय ते यशवंतपूरमध्ये आलोय, आणि इथनं 5 मिनिटात आता आपण बेंगलोरला जाणार आहे. आता जे आहे ते मी बेंगलोरमध्ये आत्ता पोचलो इथं बरोबर. आत्ता बरोबर टायमिंग म्हणा गेला की नाही इथं, तर आत्ता 6:30 झाले. तर आत्ता 9व्या प्लॅटफॉर्मवर मी उतरलो इथं. आत्ता जे मी जाणार आहे ते 1 नंबरच्या प्लॅटफॉर्मकडे जाणार आहे. जे काय स्टेशनचा नजारा असेल, जे काय सगळं असतील, तर तुम्हाला तिथे 1 नंबरच्या प्लॅटफॉर्मकडे जाऊन तिथलं बाहेरचा नजारा स्टेशनचा, आणि जे आपण आत्ता ज्या ट्रेनमधनं आलो आहे नी ती ट्रेन परत तिकडं आपल्या ह्याला जाते कुठे मिरजला, तर तीच संडे मला वाटते जर जाताना ती ट्रेन असणार आहे. कारण दोन्ही नंबर सेम होते, ते पहिल्या दाखवलेलं बोर्डवर गेली ते दोन्ही नंबर सेम होतं, त्यामुळे जाताना पण ती रात्री जी ट्रेन आहे ती 11 निघते बरोबर.